राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार आज MGM विद्यापीठामध्ये आले आहेत. महाराष्ट्र विजन फोरम ही युवा चळवळ सुरू करून त्यामध्ये युवकांचं मत काय आहे, तसेच त्यांना सामोरे जाणाऱ्या विविध समस्या आणि सध्याच्या समस्येबद्दल युवकांना नेमकं काय वाटतंय हे समजून घेऊन महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याची चळवळ म्हणून महाराष्ट्र विजन फोरम राबवण्यात येत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, भूक, पिण्याचे पाणी, स्त्री पुरुष समानता, शेती या मूलभूत विषयासह सरकारी विभागातील योग्य ताळमेळ ठेवून समन्वय साधून जनतेचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी रोहित पवार यांनी सांगितलंय. ज्यावेळी MGM च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेत. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेत शिस्त राहिलेली नाहीये, कुणीही काहीही बोलतंय. विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल चालू आहे. विधानसभा हे चर्चा, समन्वय आणि महाराष्ट्राची प्रगतीचे ठिकाण आहे, परंतु सत्ताधारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बेशिस्त वागत आहे. महापुरुषांचा अपमान सातत्याने चालू आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेरही महापुरुषांचा अपमान सुरू झालाय. भाजपचे सत्ताधिकारी महापुरुषांच्या अपमानावर गप्प आहेत, या शब्दात आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर सातत्याने जो पाऊस पडून गेला, नगर जिल्ह्याचे 800 कोटी अजून प्रलंबित आहे, सगळ्यात जास्त नुकसान झालं. या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे तशीच आहे, त्याबद्दल कुठेच त्या ठिकाणी बोलत नाही. आज डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण घेतलंय पण नोकरी नाही, ते आता 35-40% पुढे गेलेलं आहे. पण फक्त आई वडील त्यांचे व्यवसाय करतात आणि मुलगा घरी बसून आहे, नाही तर मुलगी घरी बसून आहे, तर ते आज एम्प्लॉई म्हणून धरलं जातं, म्हणून तो 11-7-8% दिसतो. त्यावर काही धोरणात्मक व्हायला पाहिजे, काही प्रोजेक्ट आले पाहिजे, आणले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सगळ्यांनीच करावा लागतो, केंद्र राज्य सरकार. काही प्रमाणात त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही. दुसरं जे सातत्याने आम्ही म्हणत आहोत, तुम्हा आम्हा सगळ्यांना आपला राज्याचा अभिमान आहे, इतिहासाचा अभिमान आहे. पण पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचा वापर हा दुसऱ्या राज्याच्या इलेक्शनसाठी त्या ठिकाणी होतो. गुजरातचे इलेक्शन आले तेव्हा आपले प्रोजेक्ट तिकडे गेले, कर्नाटकाचे इलेक्शन आता डोळ्यासमोर आहे, मग बॉर्डरचा विषय त्या ठिकाणी काढला गेला. आता परत खरं तो विषय त्यांनी मागे घेतला, त्यामुळे तेव्हा बोलून काय फायदा नाही. मध्य प्रदेशचा तिथल्या एका महाराजांनी तुकोबारायांवर त्या ठिकाणी वक्तव्य केलं, पण महाराष्ट्रातून कुणी त्याचा विरोध त्या ठिकाणी केला नाही. कारण त्या महाराजामुळे 30-35 आमदार BJP चे जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये त्या ठिकाणी BJP चे निवडून येतात, तिथं परिणाम होईल म्हणून इतर कोणी त्या ठिकाणी बोललं नाही. हे जे सगळे विषय आहेत ते पहिल्यांदाच होताना त्या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि जे आपल्या सर्वांची अस्मिता आहे, त्या अस्मितेवर जर कोणी बोलतोय आणि आपण शांत बसतोय, पहिल्यांदाच महाराष्ट्र शांत बसताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. ह्या जे काय गोष्टी आहेत, आज कदाचित काही लोकांना असं वाटतं की हा साधा आहे, छोट्या आहे, पण याचा परिणाम आज नसतो, उद्या होत असतो. कारण का आमची पिढी आणि आमची पुढची पिढी हे बघत असते, आणि एवढं लाईटली जर लोक एवढ्या थोड व्यक्तींच्या विरोधात बोललेलं घेत असतील, तर मग काय कदाचित येत्या पिढींना सुद्धा वाटेल की असं चालतंय. हा जो संदेश आहे तो सत्तेत असणाऱ्या लोकांनी नाही तर सत्तेत नसणाऱ्या लोकांनी त्या बाबतीतली काळजी त्या ठिकाणी घ्यायची जरूरत आहे. दुसरं, विधानसभेमध्ये जी डिसिप्लिन होती ती आज नाही. 3-4 वर्षात आपण बघितलं, त्याच्यामध्ये आमचाही काही काळ असेल आणि आत्ताचा सुद्धा काळ असेल. याच्यामध्ये ज्या पद्धतीने, आता ठीक आहे आमच्या काळामध्ये कोरोनामध्ये जास्त वेळ गेला, पण ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे, चर्चा झाली